नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। बेपत्ता वकिलांचा मिळाला मृतदेह। 3 दिवसांपूर्वी राहत्या घरातून भोसे तालुका खेड येथून निघून गेलेला बेपत्ता झालेला वकिलांचा मृतदेह मिळून आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अज्ञात भरधाव वाहनाची जबरदस्त ठोस बसल्यानं त्यांचा मृत्यू झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। चाकण शिक्रापूर रस्त्यावरील शेल पिंपळगाव तालुका खेड हद्दीतील मार्केट यार्डलगत गुरुवारी दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या दरम्यान त्यांचा मृतदेह मिळून आलाय। ॲडव्होकेट संदेश भीमराव ओव्हाळ वय 47 राहणार भोसे तालुका खेड जिल्हा पुणे असे या अपघातात ठार झालेल्या बेपत्ता वकिलाचं नाव आहे। ॲडव्होकेट ओव्हाळ हे सोमवारी दिनांक 24 जानेवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या दरम्यान भोसे येथील त्यांच्या राहत्या घरातून निघून गेले होते। त्यानंतर त्या दिवशी ते रात्री उशिरापर्यंत घरी आलेच नाही। त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही काहीच थांगपत्ता लागला नसल्यानं मंगळवारी दिनांक 25 जानेवारी त्यांची पत्नी रेश्मा वय 40 राहणार भोसे यांनी पती संदेश हे बेपत्ता झाल्याची फिर्याद चाकण पोलीस ठाण्यात दिली होती। त्यानंतर गुरुवारी दुपारी 1:15 वाजण्याच्या दरम्यान संदेश यांचा मृतदेह शेल पिंपळगाव हद्दीतील मार्केट यार्डजवळ आढळून आला। संदेश ओव्हाळ हे पायी जात असताना त्यांना कोणत्या तरी भरधाव अज्ञात वाहनाची जोराची ठोस बसून त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। चाकण पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। पैसे दुप्पट करून देण्याच्या अमिषानं 50,000 फसवणूक। 8 दिवसात पैसे दुप्पट करून देतो या 3 पुड्या घरातील देवाऱ्या ठेवा असं सांगून एकानं ज्येष्ठ नागरिकाची 50,000 फसवणूक झाल्याची घटना घडली आहे। चिमाजी सीताराम बांगर वय 75 राहणार कुडे भू तालुका खेड असं फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे। याबाबत किसन गोविंद कचरे मूळ राहणार पळसुंदे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सध्या राहणार उदापूर तालुका जुन्नर यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। 2 महिन्यापूर्वी फिर्यादी बांगर यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांगितलं की कचरे नावाचा माणूस खेड येथे येणार असून तो पैसे डबल करून देतो, तुम्ही 50,000 घेऊन खेड एसटी स्टँड येथे लिंबाच्या झाडाखाली जाऊन त्याची भेट घ्या, तो धोतर नेसलेला आहे असं सांगितलं। फिर्यादीनं सांगितल्याप्रमाणे कचरे या इस्माला पैसे दिले। त्यावेळी त्यानं फिर्यादीला सांगितलं की अनेकांचं काम मी केलंय, तुमचेही पैसे दुप्पट करून देतो असं सांगून तुम्हाला मी 3 पुड्या देतो, त्या पुड्या तुम्ही तुमच्या घरात देवाऱ्यात ठेवा, मी ज्यावेळेस तुमच्या घरी 8 दिवसात येईल त्यावेळेस मी त्या पुड्या उघड्या करेल, तुम्ही तोपर्यंत त्या पुड्या उघडायच्या नाहीत। नंतर 8 दिवस झाले तरी 50,000 घेऊन गेलेला कचरे नावाचा इसम घरी आलाच नाही। फोन केला असता मी आजारी आहे नंतर येतो असं सांगून टाळाटाळ केली, नंतर फोन बंद केला, त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। त्यानंतर खेड पोलिसांत तक्रार देण्यात आली। महिलेचा विनयभंग एकावर गुन्हा महाळुंगे येथील प्रकार। शारीरिक संबंध ठेव अन्यथा तुझी बदनामी करेल अशी धमकी देत तरुणानं एका महिलेचा विनयभंग केला। ही घटना चाकण औद्योगिक वसाहतीत महाळुंगे येथील भाजी मार्केटजवळ घडली। नूरपीर मोहम्मद वय 23 राहणार वराळे रोड महाळुंगे तालुका खेड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। या प्रकरणी 27 वर्ष पीडित महिलेनं महाळुंगे पोलिसांत तक्रार दिली आहे। आरोपी नूर मोहम्मद पीडित महिलेच्या घरी आला, तू माझ्याशी मैत्री कर, माझ्याशी शरीर संबंध ठेव नाहीतर मी तुझे फोटो फेसबुकला टाकीन, तुझी बदनामी करीन अशी धमकी पीडित महिलेला दिली। तसेच तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याचं पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलंय। महाळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत। दरम्यान औद्योगिकरण वाढल्यानंतर या भागात खूप मोठ्या संख्येनं लोकसंख्येचे लोंढे रोजगाराच्या निमित्तानं आलेत, त्यामुळे विनयभंग बलात्कार जबरी चोऱ्या वाहन चोऱ्या खुनी हल्ले खून अशा घटना वाढीस लागल्याचे चित्र चाकण पंचक्रोशीत पाहावयास मिळत आहे। खेडमध्ये 147 नवे रुग्ण। खेड तालुक्यात गुरुवारी दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 42 गावे आणि 3 पालिकांमध्ये नवीन 147 कोरोना रुग्ण मिळाले आहेत। गुरुवारी सायंकाळी 5 पर्यंत तालुक्याच्या ग्रामीण भागात 102 रुग्ण, चाकण नगर परिषद हद्दीत 34 रुग्ण, आळंदी नगर परिषद हद्दीत 2 रुग्ण आणि राजगुरुनगर नगर परिषद हद्दीत 9 रुग्ण असे एकूण 147 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली। दिवसभरात 218 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सद्यस्थितीत खेड तालुक्यात 2092 सक्रिय रुग्ण आहेत।
सुरक्षा रक्षकाला मारहाण, अधिकाऱ्यावर गुन्हा। सिक्युरिटी ट्रेनिंग ऑफिसरने एका सिक्युरिटी गार्डला शिवीगाळ करत हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण केली। ही घटना चाकण MIDC फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स फोर्जिंग कंपनी खालुमरे येथे घडली। शांताराम उदयभान गवई, वय वर्ष 41, राहणार चाकण असे मारहाण झालेल्या सिक्युरिटी गार्डचे नाव आहे। या प्रकरणी त्यांनी महाळुंगे पोलिसात तक्रार दिली आहे। त्यानुसार सिक्युरिटी ट्रेनिंग ऑफिसर संदीप आवटी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर सदर प्रकरणाचा महाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहेत। महाळुंगे इंगळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांना कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। चास्कमान धरण परिसरातील आदर्श गाव वेताळे 73वा प्रजासत्ताक दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। कोरोना योद्धा म्हणून आशा वर्कर महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील अकोले तालुक्यातील बाण सुळका हा महाराष्ट्रामधील सर्वाधिक कठीण सुळका आहे। 1986 साली पहिल्यांदा सर करण्यात आलेला हा सुळका आतापर्यंत केवळ 6 टीमने सर केलेला होता। 73व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत 710 फुटी बाण सुळका खेडमधील गिर्यारोहकांनी प्रजासत्ताक दिनी सर केला। या मोहिमेची सुरुवात सामरतगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथून झाली होती। बाजूले बाजूले प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद शाळा ठाकरवाडी कानेवाडी शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला। दोंदे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये पर्यावरणासाठी क्रांतिकारक निर्णय। दोंदे तालुका खेड जिल्हा पुणे या गावात 72वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। त्यानंतर ग्रामस्थांनी ऑनलाईन ग्रामसभेत खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन अनेक विषयांवर चर्चा केली। या ग्रामसभेत मृत माणसाच्या अंत्यविधीनंतर त्याची रक्षा व अस्थियांचे विसर्जन नदीमध्ये न करता खड्डा खोदून त्यात रक्षा अस्थी विसर्जित करावी आणि त्यावर स्मृती वृक्ष लावून दिवंगत व्यक्तीची स्मृती जतन करावी असा ठराव मांडून तो ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला। पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त आणि क्रांतिकारक निर्णय घेणारी दोंदे ही ग्रामपंचायत राज्यातील पहिली ग्रामपंचायत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत। बिनवेशीचे गाव म्हणून अनेक दशके चर्चेत असलेल्या चाकणला तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कारभारांच्या पुढाकाराने कित्येक वर्षांनी 2 कमानी बांधण्यात आल्या। मात्र आता रस्त्याचे रुंदीकरण, वाहतुकीस अडथळा अशा कारणांनी चाकण शहराच्या वेशी म्हणजेच कमानी पुन्हा एकदा काढण्यात आल्या आहेत। आता पुढील काळात शहराला साजेच्या उंच आणि मोठ्या प्रशस्त कमानी बसवण्याची चाकणकर नागरिकांची इच्छा आहे। खरपुडी खुर्द येथील अंगणवाडीमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत स्तनदा मातांना सुंठवडा किट आणि 6 महिने ते 6 वर्षापर्यंतच्या मुलांना चिक्की वाटप करण्यात आले। चाकण शिक्रापूर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीला हातभार लागत आहे, त्याचप्रमाणे अपघाताला सुद्धा निमंत्रण मिळत आहे। चाकणमधील लसीकरण केंद्रावर दररोज कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे। गुरुवारी 27 जानेवारी 2022 रोजी देखील मोठी गर्दी येथे झाली होती। तांत्रिक कारणांमुळे वीज पुरवठा दुपारी खंडित झाल्याने काही वेळ लसीकरण करण्यात अडथळे आल्याचे येथे आलेल्या नागरिकांनी सांगितले।
आलो सर आम्ही इथं वॅक्सिन घ्यायला. लाईनचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला काही वॅक्सिन नाही मिळाली. आम्ही लाईनमध्ये आतापर्यंत उभं आहे आणि मला गावी जायचं आहे, त्याच्यामुळे आम्हाला थोडा प्रॉब्लेम आहे. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.